शेतकरी बांधवांनो दिनांक 15 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान हवामानाचा अंदाज लक्षात घेता विविध कीड आणि रोग याच्या उपाययोजना संदर्भात क्रॉपसॅप अंतर्गत सल्ला देण्यात येतो की पोल्ट्री अवस्थेत असलेल्या भात पिकात लोंबीवरील ढेकण्या या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तरी या किडीच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहेलोथ्रिन 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात किंवा डेल्टा मेथ्रिन 9 मिली प्रति 10 लिटर पाण्यात किंवा सायपर मेथ्रिन 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. धान पिकावरील पर्णकोश कर्परोगास अनुकूल असून त्याच्या व्यवस्थापनासाठी टेबुकॉन्सोल 25.9 EC 15 मिली किंवा प्रोफिकॉन्सोल 25 EC 10 मिली किंवा हेक्झाकॉन्सोल 5 EC 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकावरील बोंडअळीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 50 EC 30 मिली किंवा स्किनोसॅड 45 SC 3.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनेसाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कपाशी पिकात फुल अवस्थेत शेंद्री बोंडअळी दिसताच कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर कीडग्रस्त फुले वेचून ती नष्ट करावीत. तूर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनेसाठी 5% निमोळी अर्कची किंवा क्विनॉल फॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोइड 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.